आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं असून भाजप सरकारनं मालाला हमी भाव देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला असल्याचं वक्तव्य राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सेनगाव इथे भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचार सभेत केले. त्याचबरोबर राज्यातील सरकारनं शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्न वाढीसाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवल्यात, कर्जमाफी केली आहे, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे असं प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं आहे. ते सेनगाव इथे भाजपाचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. मोदी साहेबांच्या समोर 11 मिनिट बोललो, तुम्हाला सांगू नेता असावा तर कसा. मी 11 मिनिट जे भाषण केलं त्या 11 मिनिटाच्या प्रत्येक शब्दाच कायद्यामध्ये रूपांतर झाले एवढं शेतकऱ्याची भाषा ऐकणारा. दिल्लीत बसलेलं मुख्यमंत्र्याबद्दल मला सांगायची गरज नाही. मी येत असताना बाबाराव बाकर बोलत होते. बाबाराव बाकर तानाजी पटेलांना काय पटवले की ही जोडीने खतरनाक आहे. पहिलं गटात तुम्ही घेतले आणि गटात झाला म्हणजे साहेब गटाने सगळं शहरीच केलं रोडला पोचित म्हणजे कमाल ह्याची. गटार मी घेतले आणि रोड मी घेतले. एवढी सुंदर जोडी गोपीनाथ मुंडेनी दिलेली आहे. गेल्या वर्षी गोरेगाव मध्ये किती मत पडलं ते 1950. पाटील त्या बाजूला कोरेगावातून मते किती पडतील 3000. म्हणजे 1100 मताची वाढ अशी प्रत्येक गावात वाढ आहे. एवढी वाढ जर बघितली तर तानाजी पाटील ह्या बाजूला 95000 मताच्या लीडनं निवडून आल्याशिवाय राहणार नाही. यावेळी हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, के शिंदे यांची उपस्थिती होती.